हॅलो एव्हरीवन, मी मोनाली अंबोले. तर कारागृह विभाग भरती 2024 ची जी जाहिरात आलेली आहे आणि पेपर बघा एक्झामसाठी तुम्हाला फॉर्म फिलिंग डेट पण सुरू झालेली आहे, तर याच्यामध्ये लघुलेखक निम्न श्रेणी हे काही पद आहे याच्यासाठी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल की एकूण पदं किती आहेत, शैक्षणिक अर्हता काय आहे, परीक्षेचं स्वरूप काय आहे, वेतन श्रेणी काय असणार आहे. ठीक आहे, तर सविस्तर माहिती आपण याच्यामध्ये जाणून घेऊयात. ओके, तर बघा इथं जाहिरातीमध्ये क्लिअरली सांगितलंय की लिपिक आणि वरिष्ठ लिपिक आणि लघुलेखक निम्न श्रेणी हे तीन पद जर सोडली तर बाकी सगळे तांत्रिक ची पदं असणार आहेत. अशा टोटल सगळेचे 25 पदं टोटल या जाहिरातीमध्ये दिलेत, त्याच्यासाठी एकूण जागा 255 आहेत. तर या 255 पैकी किती जागा आहेत त्या लघुलेखक निम्न श्रेणीसाठी आहेत ते आपण पुढे बघूयात. ओके, तर 36 जिल्ह्यांच्या केंद्रावरती ही एक्झाम होणार आहे. ओके, एवढंच याच्यामध्ये इम्पॉर्टंट म्हणजे कम्प्युटर बेस एक्झाम असणार आहे, ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे. ओके, आता लघुलेखक निम्न श्रेणी हे पद त्याच्यासाठी टोटल फक्त 4 पदे आहेत. त्यानंतर वेतन बघा हे सर्वात हाय स्केल आहे, म्हणजे सर्वात हाय पेड ही पद असणार आहे. 38,600 ते 1,22,800 इतकं वेतन त्या पदासाठी असणार आहे. त्याच्यासाठी क्वालिफिकेशन शैक्षणिक अर्हता काय आहे ते बघा इथे. SSC किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण, तसेच शॉर्ट हँड उत्तीर्ण स्पीड 100 पर मिनिट. पुढे काय सांगितलंय, पर वर्ड पर मिनिट सांगितलंय, म्हणजे 100 तुम्हाला एका मिनिटामध्ये, तसेच किती 100 शब्द 1 मिनिटमध्ये तुम्हाला कव्हर करायचे, तेवढं तुमचं स्पीड असलं पाहिजे. ठीक आहे, व पुढे अजून व सांगितलंय, इथे ऑब्लिक दिलेलं नाहीये, म्हणजे हे सुद्धा हा सुद्धा टाईप तुम्हाला तुमचा क्लिअर असला पाहिजे. बघा टाईप रायटिंग उत्तीर्ण, म्हणजे टाईप रायटिंग उत्तीर्ण मराठी इंग्रजी दोन्ही बघा, इथं ऑब्लिक दिलंय मराठी किंवा इंग्रजी, म्हणजे दोन्हीतलं एक असेल तरी चालेल. ठीक आहे, त्याच्यासाठी स्पीड हवा आहे 40 प्रतिशब्द मिनिट, म्हणजे 40 प्रतिशब्द मिनिट म्हणजे तुम्हाला 40 शब्द एका मिनिटमध्ये टाईप करता यायला हवेत, एवढं तर तुमचं स्पीड असणार आहे. ओके, तर हे तुमचे शैक्षणिक अर्हता असणार आहे. पुढे बघूयात, आता याच्यामध्ये पेपरचं स्वरूप जाणून घेऊयात. पेपरचं स्वरूप बऱ्याच जणांना माहीत नसतं, मग त्या पद्धतीने स्टडी करता येत नाही. कशाला कोणत्या जे कोणत्या विषयाला किती क्वेश्चन्स आहेत हे एक्झॅक्टली माहीत असेल तर तसा स्टडी करता येतो. ओके, तर मग बघा पदाचं नाव तर लघुलेखक निम्न श्रेणी आहे. मराठीसाठी 15 प्रश्न आहेत. ठीक आहे, आणि त्यासाठी 30 गुण आहेत. मराठीसाठी 15 प्रश्न आणि 30 गुण आहेत. इंग्रजीसाठी 15 प्रश्न 30 गुण आहेत. सामान्य ज्ञानसाठी 15 प्रश्न 30 गुण आहेत. आता बौद्धिक चाचणी आणि अंकगणित या दोघांना सुद्धा मिळून 15 प्रश्न आहेत आणि 30 गुण आहेत. असे एकूण प्रश्न असणार आहेत 60 आणि गुण असणार आहेत 120. आता जर बघितलं असेल तुम्हाला तर जे पहिली दोन पद आहेत, पहिली दोन पद सांगितले होते इथे तुम्हाला की लिपिक आणि वरिष्ठ लिपिक. आता लिपिक आणि वरिष्ठ लिपिक साठी जर तुम्ही बघितलं तर 25 प्रश्न आणि 50 गुण आहेत, म्हणजे असं टोटल 200 वर्षाचा पेपर आहे. पण लघुलेखक निम्न श्रेणी आणि बाकीचे जे काही तांत्रिक पद आहेत त्यांच्यासाठी 15 प्रश्न आणि 30 गुण आहेत. म्हणजे विषयांसाठी सांगते, मराठीसाठी 15, त्यानंतर इंग्रजीसाठी 15, सामान्य ज्ञान GK साठी 15 आहेत, त्यानंतर बौद्धिक चाचणी अंकगणित त्यासाठी 15 आहेत. मग तुमची जे काही 60 प्रश्न झाले आणि बाकीचे जे 40 प्रश्न असणार आहेत ते तांत्रिकचे असणार आहेत. ठीक आहे, म्हणजे त्याच्यासाठी व्यावसायिक चाचणी तुमची पण सांगितली इथे, 80 गुणांची व्यावसायिक चाचणी पण होणार आहे नंतर. ओके, बघा आता ही एक्झाम जी आहे ती ऑनलाईन होणार आहे. ऑनलाईन म्हणजे तुमची कम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असणार आहेत, हे सर्वांना माहिती आहे. आता इथं 1 प्रश्न आणि 2 गुण आहेत, एका प्रश्नाला 2 गुण. इथं तुम्हाला समजलं असेल 15 प्रश्न 30 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण. ओके, आता अजून याच्यामध्ये काही लिपिक आणि वरिष्ठ लिपिक जे आहेत या पदांसाठी फक्त पदवीचा क्रायटेरिया, पदवीची अर्हता सांगितली त्यांनी, आणि बाकी जर आपण बघितलं तर त्याच्यासाठी इथं सांगितलं होतं की SSC जरी असेल किंवा तत्सम त्याच्या रिलेटेड कोणतंही क्वालिफिकेशन असेल तरी चालेल. ओके, आता अजून काय याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे, तर लघुलेखक निम्न श्रेणी व इतर तांत्रिक संवर्गातील पदांकरता मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान म्हणजे GS आपला आणि बौद्धिक चाचणी या विषयांवर प्रश्नांकरिता प्रत्येकी 30 गुण ठेवून 120 गुणांची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल. त्यानंतर सदर परीक्षेमध्ये ही जी एक्झाम होणार आहे हा पेपर, त्याच्यामध्ये तुम्हाला 45% गुण प्राप्त जर झाले किंवा तुम्हाला 45% जर गुण असतील तरच तुमची पुढे 80 गुणांची व्यावसायिक चाचणी घेतली जाणार आहे. तरच व्यावसायिक चाचणी होईल, अन्यथा तुम्ही क्वालिफाय नसणार आहात. ओके, त्यानंतर हे तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे.
आता अजून एक आहे तर याच्यासाठी इंटरव्ह्यू नसणार आहे, मुलाखत तुमची घेतली जाणार नाही. प्रत्येक जे 25 पद आहेत त्यासाठी मुलाखत नाहीये, डिरेक्ट एक्झाम होणार आणि त्याच्यानुसार मेरिटनुसार मग तुमचं नॉर्मलायझेशन वगैरे एक्झाम झाल्यानंतर नॉर्मलायझेशन होऊन तुमचा रिझल्ट येणार आहे. ठीक आहे. कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे हे तर क्लिअर आहे. त्यानंतर एक्झाम कोण घेणार आहे, स्टडी कशा पद्धतीने करायचा हे तुम्हाला समजायला हवं. TCS एक्झाम कंडक्ट करणार आहे, ठीक आहे. त्यामुळे एक्झामचा जो स्टडी तुम्ही करणार आहे तो TCS नुसार करणार आहे. नॉर्मलायझेशन सुद्धा नंतर केलं जाणार आहे, कारण शिफ्ट वाईज एक्झाम होते. फर्स्ट सेकंड थर्ड शिफ्ट मध्ये एक्झाम होते, त्यामुळे वेगवेगळे पेपर्स येतात. मग कोणाला कठीण जातो, कोणाला इझी जातो काही शिफ्टचा. म्हणून या शेवटी जो आहे तो कोणाच्या बाबतीमध्ये इथं नाइन्साफी होऊ नये त्यासाठी नॉर्मलायझेशन पद्धत जी आहे लास्टली यूज केली जाते आणि मग तुमचा रिझल्ट येत असतो. ठीक आहे. तर निम्न श्रेणी लघुलेखकसाठी तुम्हाला समजलं असेल काय शैक्षणिक अर्हता आहे, किती पदं आहेत, वेतन श्रेणी काय आहे. ओके. तर आपल्याकडे TCS IBBS पॅटर्न नुसार बॅचेस सुरू आहेत, तर तुम्ही या बॅचेस जॉईन करू शकता. इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तर कॉन्टॅक्टवरती जाऊन तुम्ही कॉल करून कोणतेही तुमची तुमचा डाऊट असेल तर तुम्ही इथं क्लिअर करू शकता, बॅच जॉईन करू शकता. ठीक आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. म्हणजे एक्झामच्या रिलेटेड ज्या कोणत्या अपडेट्स असतील त्या तुम्हाला या चॅनल थ्रू मिळणार आहेत. ठीक आहे. थँक्यू.